भारतात जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 8व्या स्थानचं हे ज्योतिर्लिंग आहे श्री नागेशम दारुकावणे। श्रावण महिन्याचा महापुण्यपर्व काल आज श्रावण महिन्याचा सोमवार पहिला सोमवार। हे जे मंदिर आहे हे द्वारकावण आहे। साधारणतः 5119 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। याची विशेषता अशी आहे की फिरविले देवळ जगा माझी खाती नामदेवाहाती दूध प्याला। हे मंदिर जे आहे संत नामदेवाच्या भक्तीने हे मंदिर फिरलेलं आहे। याचा मुख्य दरवाजा हा पूर्वेला होता आणि नामदेवाच्या भक्तीने तो पूर्वेचा दरवाजा पश्चिमेला आलेला आहे। त्यात विशेष असं आहे की हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। इथे 12ही महिने देवाला तुळस वाहिला जाते असं या ज्योतिर्लिंगाचं विशेष महत्त्व आहे। कपिला नावाच्या गायीला हे ज्योतिर्लिंग सापडल्यामुळे इथे दुधाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। जो श्रद्धेनं भक्तीने जल व दूध अर्पण करील त्याला भगवंत प्रसन्न होतो, त्याच्या मनोकामना सर्व पूर्ण होतात। श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार। जय नागेश। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग हे मंदिर जगप्रसिद्ध आहे। 2 वर्ष मंदिर कोरोनामुळे बंद ठेवण्यात आलं होतं, मात्र यावर्षी सर्व नियम शिथिल झाल्यामुळे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। या मंदिराची कौशल्य कला प्राचीन असून पुरातत्व हेमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील 3 ज्योतिर्लिंगांपैकी 1 ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे। मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात। आज जगभरातून महाशिवरात्री निमित्त भाविक लाखोंच्या संख्येने श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येतात। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 असलेले औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे येथे आज पहिल्या श्रावण सोमवारी रात्री 2 वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। नागनाथ देवस्थानचे एक्स तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा काणगुले यांनी सपत्नीक दुर्गाभिषेक करून नागनाथ प्रभूंची महापूजा केली, यानंतर मंदिर भाविकांना खुलं करण्यात आलंय। पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांनी देशभरातून गर्दी केली आहे। नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात। हर हर महादेव बम बम बोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त केलाय। बारीमध्ये दर्शनासाठी उभे ठाकलेल्या भाविकांना देवस्थानच्या वतीने फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। श्रावण मासात औंढा नगरीत भव्य यात्रा सुद्धा भरते। मंदिराच्या सभोवताल पर्यटन स्थळ असल्यामुळे भाविक दर्शनासोबतच पर्यटनाचा सुद्धा आनंद घेतात। प्राचीन काळात पाषाणात बांधलेल्या 12 ज्योतिर्लिंगांमधील 8व्या स्थानावर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग या गावात एकेकाळी आमदरक सरोवर होतं। हे मंदिर एका विस्तीर्ण 290 बाय 190 फुटाच्या आवारात आहे। त्या भोवती एक मोठा परकोट आहे। परकोटाला 4 मुख्य प्रवेशद्वार आहेत। त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाने आणि तेच मुख्य प्रवेशद्वार आहे। आवारातच एक पायविहीर आहे, तिचा नागतीर्थ असा उल्लेख केलाय। सासू सुनेची बारव असंही तिला म्हणतात। मुख्य मंदिराची लांबी ही 126 फूट, रुंद 118 फूट आणि मंदिराची उंची 96 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे। संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे। बाहेरून मंदिराचे 2 भाग पाहायला मिळतात। पूर्वी मोगल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोगलांनी पाडला असल्याचं सांगितलं जातं। यानंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचं इतिहासात नोंद आहे। म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात।